नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पर्यटन प्रकार अभ्यासणार आहोत। काही पर्यटनाची स्थान ही निसर्ग निर्मित असतात, नद्या, समुद्र किनारा, जंगल, वन, टेकड्या, पर्वत शिखर, हे सगळे निसर्ग निर्मित आणि काही मानव निर्मित असतात। मग पर्यटनाच्या विविध प्रकारांमध्ये आपण पहिला प्रकार अभ्यासूया, स्थानिक व आंतरराज्य पर्यटन। जेव्हा आपण राहत असलेल्या जवळपासच्या भागांमध्ये किंवा आपल्याच राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये आपण प्रवास करतो तेव्हा त्याला स्थानिक किंवा आंतरराज्य पर्यटन असं म्हणतात। ह्या पर्यटनामध्ये फारशी अडचण येत नाही, कारण भाषा, चलन आणि खाण्या पिण्याच्या गोष्टी या सारख्या असतात, म्हणून स्थानिक आणि आंतरराज्य पर्यटन करणं सोयीचं असतं। पर्यटनाचा दुसरा प्रकार असतो आंतरराष्ट्रीय पर्यटन। जेव्हा आपण आपला देश सोडून इतर दुसऱ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी प्रवास करतो तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय पर्यटन असं म्हणतात। आता हे पर्यटन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जहाजाने जाऊ शकतात, विमानाने जाऊ शकतात किंवा रेल्वेने सुद्धा प्रवास करू शकतात। अख्खा युरोप हा रेल्वेने जोडला गेलेला आहे, तर असं हे आंतरराष्ट्रीय पर्यटन। पुढचा पर्यटनाचा प्रकार आहे ऐतिहासिक पर्यटन। जेव्हा आपण आपल्या इतिहासातील वेगवेगळे स्थळ, उदाहरणार्थ किल्ला असेल, दुर्ग असेल, जलदुर्ग असेल, एखाद्या व्यक्तीची समाधी असेल, या ठिकाणी जाऊन भेट देतो, त्यासाठी प्रवास करतो, त्याला ऐतिहासिक पर्यटन असं म्हटलं जातं। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक दुर्ग अभ्यासक आहे, गोपाळ नीलकंठ दांडेकर, की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व किल्ल्यांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे। लक्ष देते तर असं ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी आपण जो प्रवास करतो तो ऐतिहासिक पर्यटनामध्ये होतो। भौगोलिक पर्यटन म्हणजे काय? तर या विविध प्रकारची भौगोलिक ठिकाणं असतात, त्या ठिकाणांचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणाला आपण भेट देतो, त्या स्थळाला भेट देतो, त्यासाठी जे पर्यटन केलं जातं त्याला भौगोलिक पर्यटन असं म्हणतात। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तुम्ही पश्चिम भागात गेलात तर साताऱ्याला कास्त पठार आहे, की जे एखाद्या भौगोलिक स्थान म्हणून ओळखलं जातं। लोणारला तुम्ही गेलात तर तिथे एक तळ आहे, हे सुद्धा एक भौगोलिक ठिकाण म्हणून आहे। उत्तराखंड मध्ये गेलात तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे सुद्धा एक भौगोलिक ठिकाण आहे। म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची समुद्र किनारे असतील ही सगळी भौगोलिक स्थळांमध्ये येतात आणि या ठिकाणी तुम्ही त्या स्थळाचं वैशिष्ट्य जाणून घ्या। ओके, पुढचा पर्यटनाचा प्रकार आहे आरोग्य पर्यटन। बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, की विदेशी लोकांना भारतातली उपचार पद्धती आवडते, म्हणण्यापेक्षा भारतातली उपचार पद्धती ही स्वस्त पण आहे, म्हणून अनेक परकीय लोक भारतामध्ये उपचार घेण्यासाठी येतात। मग जेव्हा एखाद्या व्याधीवर उपचार करून घेण्यासाठी आपण प्रवास करतो,
त्या ठिकाणी जातो तेव्हा त्या प्रवासाला आपण आरोग्य पर्यटन असं म्हणतो. लक्षात आलं, भारतामध्ये योग, प्राणायाम, आयुर्वेद यांच्यासारख्या गोष्टी अगदी पुरातन काळापासून आहेत. म्हणून अनेक बाहेरच्या देशातील लोक उपचार करून घेण्यासाठी आरोग्य पर्यटन करत भारतामध्ये येत असतात. पुढचं पर्यटन आहे कृषी पर्यटन. म्हणजे हे पर्यटन ज्यांना कृषी क्षेत्राची आवड आहे, कृषी क्षेत्रामध्ये झालेले बदल ज्यांना अभ्यासायचे आहेत किंवा जाणून घ्यायचे आहे, तंत्रज्ञान, बी बियाणे यांच्या संदर्भात माहिती करून घ्यायची आहे, असा शेतकरी वर्ग किंवा कृषी अधिकारी किंवा कृषी क्षेत्राबद्दल आवड असणारा व्यक्ती जे पर्यटन करतो त्याला कृषी पर्यटन असं म्हणतात. पुढचं आहे क्रीडा पर्यटन. आता वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या ठिकाणी होतात, मग त्यावेळी एक खेळाडू म्हणून, एक प्रशिक्षक म्हणून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. बऱ्याचदा आपण स्पर्धा बघायला प्रेक्षक म्हणून जात असतो, मग त्यावेळी केलेलं पर्यटन काय असतं? क्रीडा पर्यटन असतं. आणि शेवटचं म्हणजे नैमित्तिक पर्यटन. म्हणजे एखादं निमित्त त्याला कारणीभूत असतं आणि त्या निमित्ताला धरून आपण त्या भागाची भेट घेत असतो. उदाहरणार्थ एखादा फिल्म फेअर अवॉर्ड विदेशामध्ये आहे तेव्हा त्या अवॉर्ड फंक्शन मध्ये सहभागी होण्यासाठी आपण जे प्रवास करतो त्याला काय म्हणतात? नैमित्तिक पर्यटन असं म्हणत असतात. लक्षात आलं? तर अशी ही पर्यटनाची निसर्गनिर्मित, मानवनिर्मित वेगवेगळी प्रकार आपण अभ्यासले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पर्यटनाच्या विकासासाठी काय करता येईल या संदर्भात जाणून घेऊया.